ईएमपीसी कट्टा चैनल चे लेटेस्ट वीडियो सर्वात आधी पाहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। संयुक्त गट पूर्व परीक्षा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2020 ही काही अवघ्या तासांवरती येऊन थांबलेली आहे। तुमचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला झाला असेल, आता त्या अभ्यासाला रिव्हिजनही चांगल्या पद्धतीने होत असेल। तुमच्या अभ्यासाला आणि रिव्हिजनला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींची जोड देण्यासाठी आज आपण हा आजचा व्हिडिओ बनवत आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, भूगोल या विषयातला जो काही संयुक्त परीक्षा गट ब ला जो काही भूगोल विषय आहे, या भूगोलामधले काही अतिसंभाव्य प्रश्न असतील, ह्या प्रश्नांमध्ये जे काही माझ्या दृष्टिकोनातून हे अतिसंभाव्य प्रश्न आहेत, तुम्हाला हे नक्की मदत करतील येणाऱ्या तुमच्या पूर्व परीक्षेसाठी। नमस्कार, मी अवधूत कल्याणे, स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या या तिसऱ्या प्रश्नसंच जो काही अतिसंभाव्य प्रश्नसंच तिसरा भाग आहे, ह्याला सुरुवात करूयात, पहिला प्रश्न घेऊयात। पहिला प्रश्न काय सांगतोय, समृद्धी महामार्गाबद्दल योग्य विधाने ओळखा। समृद्धी महामार्गाबद्दल काय आहे, तुम्हाला योग्य विधाने ओळखायची आहेत। चला पहिलं स्टेटमेंट घेऊयात, विधान अ वाचूयात। हा महामार्ग 801 किलोमीटर लांबीचा असून तो 8 पदरी महामार्ग आहे। हे जर विधान व्यवस्थित बघितलं असेल तर समृद्धी महामार्गांची लांबी वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळी दिलेली आहे, मग आपल्याला ठरवायची कुठून? तर आपली महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघितली 2020-21 मध्ये, आर्थिक पाहणी बघा, त्या आर्थिक पाहणीमध्ये बघा किती किलोमीटर दिला समृद्धी महामार्ग। समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर दिलाय, तो आपल्या गव्हर्नमेंटचा ऑथराइज सोर्स आहे, त्याच्यामुळे आपण तिथलीच लांबी कन्सिडर करणार। मग आपल्याला दिलंय किती, 801, म्हणजे हे विधान कसं असेल, ऍक्च्युअल लांबी किती आहे, 701 किलोमीटर लांबी आहे। आपल्याला किती दिले इथं, 801, भलेही तो 8 पदरी आहे का, तर 8 पदरी आहे, पण लांबी आपल्याला 701 पाहिजे होती, 801 दिले, म्हणजे विधान एक चुकीचं असेल। समृद्धी महामार्ग हा द्रुतगती महामार्ग आहे, एक्सप्रेस वे आहे का, तर हो, समृद्धी महामार्ग हा एक्सप्रेस वे आहे, त्याच्यामुळं हेही विधान बरोबर असेल। दुसरी गोष्ट, आणखी विधान क काय सांगितलंय बघा, समृद्धी महामार्ग राज्यातील किती जिल्ह्यातून जातोय, 24 जिल्ह्यातून जातोय। इथं एक कन्फ्युजन तुमचं निश्चित असेल की समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यातून जातोय, 24 जिल्ह्यातून जातोय का, नाही, किती जिल्ह्यातून जातोय, समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यांमधून जातोय। समृद्धी महामार्ग 10 जिल्ह्यातून जातोय, मग हे 24 काय आहे, असं कुठेतरी 24 पण आकडा बघितला असेल तुम्ही, हे 24 काय आहे, तर तो इतर 24 म्हणजे एकूण 24 जिल्ह्यांना कनेक्ट करतोय, म्हणजे हे 10 जिल्हे आणि इतर 14 जिल्हे असे 24 जिल्हे एकमेकांना ते कनेक्ट करतात। दुसरे आणखी काही कुठले महामार्ग समृद्धी महामार्गाला येऊन जोडले असतील, तर असे 24 जिल्हे एकमेकांना कनेक्ट होतात, कशामुळं, समृद्धी महामार्गामुळे, ज्याचं आपण नाव ठेवलंय की ज्याचं नाव दिलं शासनाने, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। ह्या समृद्धी महामार्गाबद्दल म्हणजे हे विधान कसं असेल, क ही विधान कसं असेल, चूक असेल। आपल्याला काय सांगितलंय, योग्य विधाने ओळखा, म्हणजे अ चूक आहे, क चूक आहे, बरोबर काय आहे, ब विधान फक्त बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल। समृद्धी महामार्गाबद्दल आणखी काय, एक लांबी बघितली आपण 701 किलोमीटर, जो 8 पदरी महामार्ग आहे ज्याची रुंदी 120 मीटर मध्ये आहे। सुरू कुठून होतोय समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्ग सुरू होतोय मुंबई मधला, कुठून, मुंबई, मुंबई मधलं जे काही JNPT बंदर आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, तिथून सुरू होतोय। ते कुठपर्यंत चाललाय तो, नागपूर, नागपूरमध्ये कुठं, नागपूरमधला जो काही मिहान प्रकल्प आहे, ह्या मिहान प्रकल्पाला जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे। साधारणतः मुंबई ते नागपूर हे जे काही डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आपल्याला 8 तासामध्ये कव्हर करता येईल। सोबत मग तुम्हाला आणखी हे 10 जिल्हे माहिती असायला हवेत, कुठले कुठले आहेत, ह्या 10 जिल्ह्यांमध्ये बघा कोण कोण आहे, एक ठाणे, दुसरा नाशिक, तिसरा अहमदनगर, त्याच्यानंतर चौथा औरंगाबाद, त्याच्यानंतर जालना, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम, वाशिम नंतर अमरावती, अमरावती नंतर येतो तुमचा वर्धा, आणि वर्ध्यानंतर येतो नागपूर। ह्या 10 जिल्ह्यांमधून जातोय, ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, त्याच्यानंतर वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर, ही 10 जिल्हे व्यवस्थित लक्षात ठेवा। चला प्रश्न क्रमांक,
काव्यात दोन काय सांगते बघा, अयोग्य विधाने ओळखा असं सांगितलं चाललंय. काय अयोग्य विधाने ओळखा, अयोग्य विधानांमधलं पहिलं विधान घेऊयात. 2001 ते 2011 या कालखंडामध्ये स्त्री साक्षरतेपेक्षा पुरुष साक्षरतेच्या वाढीचं प्रमाण अधिक आहे. म्हणजे 2001 ते 2000 म्हणजे 2011ची जनगणना बघायची आपल्याला. 2011च्या जनगणनेमध्ये पुरुष साक्षरतेचं प्रमाण आणि स्त्री साक्षरतेचं प्रमाण विचारलंय, पर्सेंटेज मधलं प्रमाण विचारलंय. हे जर बघितलं आपण तर ह्या कालखंडामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण 8.87% वाढ आहे. म्हणजे 2001 ते 2011 ह्या कालखंडामध्ये स्त्री साक्षरता किती टक्क्याने वाढली आहे, 8.87% वाढली आहे. तर इथं काय सांगितलंय, पुरुष साक्षरता किती वाढली आहे, 2.4% वाढली आहे. 2.4% मग विधान काय सांगते आपल्याला, स्त्री साक्षरतेपेक्षा पुरुष साक्षरतेच्या वाढीचं प्रमाण अधिक आहे. म्हणजे पुरुष साक्षरतेचं प्रमाण वाढीचं अधिक आहे का, नाही, पुरुष साक्षरतेच्या वाढीचं प्रमाण कमी आहे. कुणाचं प्रमाण जास्ती आहे, स्त्री साक्षरतेच्या वाढीचं प्रमाण जास्ती आहे. म्हणजे हे काय असेल, विधान चुकीचं असेल. दुसऱ्या विधानाकडे जाऊया. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर कुठल्या जिल्ह्यात आहे, गोंदिया जिल्ह्यात आहे का. जर बाललिंग गुणोत्तर बघितलं 0 ते 6 वयोगटातील जर लिंग गुणोत्तर बघितलं तर ह्या लिंग गुणोत्तरामध्ये पहिला जिल्हा येतोय तुमचा गडचिरोली. गडचिरोली नंतर मग 2 नंबरला येतो गोंदिया. हे सर्वाधिक जास्त वाले, गडचिरोली 1 नंबरला, गोंदिया 2 नंबरला. म्हणजे इथंही काय आहे, गोंदिया हे नाहीये. म्हणजे हे विधान कसं असेल, हेही विधान चुकीचं असेल. आपल्याला काय विचारलंय, अयोग्य विधान विचारलंय. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 टिकमार्क करावा लागेल की ही दोन्हीही विधाने कशी आहेत, दोन्हीही विधाने अयोग्य आहेत. इथं काय बघावं लागेल, स्त्री साक्षरता पुरुष साक्षरता ह्यांच्यातले एक एक जिल्हे बघून ठेवा. स्त्री साक्षरतेमध्ये सर्वाधिक जास्त साक्षरता असणारा जिल्हा कुठला, सर्वात कमीवाला जिल्हा कुठला, पुरुष साक्षरतेमध्ये सर्वात जास्त वाला सर्वात कमी वाला, एकेकच जिल्हे बघून जा. त्याच्या पलीकडे जास्ती पहिले 4-5 शेवटचे 4-5 असं करण्याचा प्रयत्न करू नका. इथं जर सुद्धा बघाल, बाललिंग गुणोत्तरामध्ये बघाल तर इथं सुद्धा गडचिरोली गोंदिया सर्वात जास्त वाले, सर्वात कमी वाले कोण असतील, बीड जळगाव. आत्तापर्यंत बीड आणि जळगाव ह्या दोनच ह्याच्यावरती प्रश्न विचारलाय. त्याच्या पलीकडे आणखी आयोग काही गेलेला नाहीये, त्याच्यामुळे ज्यावेळेस असे काही सब पॉईंट्स मध्ये प्रश्न विचारले जातात पहिले 1 किंवा 2च लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक किती बरोबर असेल, पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. चला पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 3 घेऊयात. प्रश्न क्रमांक 3 काय सांगतो, जिल्हा आणि गुहा किंवा लेणी दिलेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या लेण्या आहेत ह्यांच्या जोड्या लावायच्या तुम्हाला. जर आपण बघितलं तर लातूरमध्ये कुठल्या लेण्या आहेत, लातूरमध्ये खरोसा लेणी आहे. त्याच्यानंतर बीडमध्ये बघाल तर बीडमध्ये पारगाव लेणी म्हणून आहे. चंद्रपूरमध्ये बघाल तर चंद्रपूरमध्ये कुठल्या लेण्या आहेत, चंद्रपूरमध्ये भांडक लेण्या आहेत. त्याच्यानंतर नाशिकमध्ये बघाल तर नाशिकमध्ये चांभार लेणी आहे. तर ह्याचे जर पर्याय बघितले म्हणजे 1 नंबरला 2 यायला पाहिजे, 2 इथं आहे, हाही ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला. बीड बला 1 आहे, बला 1 इथंही आहे, दोन्ही ह्याच्यामध्ये आहे. कला कोण आहे, कला 4 नंबर आहे, कला 4 नंबर बघा. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. मग इतरही आणखी पर्यटनामधला जो काही प्रश्न आहे ह्याच्यामध्ये, मग औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कुठल्या लेण्या आहेत, अजिंठा वेरूळ असतील. त्याच्यानंतर बाकीचे इतर कुठले जिल्हे आहेत, नागपूरमध्ये कुठल्या लेण्या आहेत, कोल्हापूरमध्ये कुठल्या लेण्या आहेत. एक साधारणतः 6 ते 7 जिल्ह्यांची एक लिस्ट तुम्हाला माहिती असावी. मुंबई उपनगरमध्ये कुठल्या आहेत, जास्ती मोठी अशी पुण्यामध्ये कुठल्या जास्ती मोठी लिस्ट करत बसू नका की 20-25 जिल्हे वगैरे. पण जे काही महत्वाच्या लेण्या आहेत त्यांची लिस्ट तुमच्याकडे असायला हवी. महत्वाचे 7 ते 8 जिल्हे आणि त्या 7 ते 8 जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या लेण्या आहेत एवढी माहिती परीक्षेला जाताना निश्चित बघून जा. चला पर्याय क्रमांक किती बरोबर असेल, 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर प्रश्न चौथा घेऊयात. प्रश्न चौथा काय सांगतोय, खालीलपैकी कोणत्या पट्ट्यास डोलड्रमचा पट्टा म्हणतात किंवा डोलड्रमचा बेल्ट असं म्हणतात. डोलड्रमचा बेल्ट काय, माहिती पाहिजे तुम्हाला. जर आपण पृथ्वीचा गोल काढला तर ह्या पृथ्वीच्या गोलमध्ये हा जो काही इथं विषुवृत्ताजवळ जो काही कमी दाबाचा पट्टा आहे, हा जो काही कमी दाबाचा पट्टा आहे, कमी दाबाचा पट्टा, ह्या कमी दाबाचा पट्टा, ह्या कमी दाबाच्या पट्ट्यालाच आपण डोलड्रम म्हणतो. ह्या कमी दाबाच्या पट्ट्याला आपण डोलड्रम म्हणतो. मग हा विषुवृत्तापासून किती डिग्री वरती आहे, 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री
दक्षिणेकडे हा डोल्ड्रमचा बेल्ट आहे, म्हणजे विश्वरत्नापासून 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री दक्षिण इथं जो काही लो प्रेशर बेल्ट आहे, कमी दाबाचा पट्टा आहे, ह्या कमी दाबाच्या पट्ट्यालाच आपण काय म्हणतो, डोल्ड्रमचा बेल्ट म्हणतो. आणि हा डोल्ड्रमचा बेल्ट किंवा ह्याला दुसरं नाव आहे ITCZ. ITCZ हा सूर्याचा मित्र आहे. सूर्य उत्तरेकडे सरकला तर हा बेल्ट पण उत्तरेकडे सरकतो, सूर्य दक्षिणेकडे असेल तर हा बेल्टही दक्षिणेकडे असेल. म्हणजे हा जो काही डोल्ड्रमचा बेल्ट आहे, 5 डिग्री उत्तर ते 5 डिग्री दक्षिण असा कुठं पर्याय आहे? पर्याय क्रमांक एक बघा. अशा छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या महाराष्ट्राच्या भूगोलाच्या थोड्याशा बाहेरच्या गोष्टी आहेत, अशा बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला बघून जाणं शेवटच्या टप्प्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 घेऊयात. महाराष्ट्रातील काय सांगते प्रश्न क्रमांक 5, हवामानाच्या वर्गीकरणामध्ये डॉक्टर त्रिवार्था यांनी AM हे अध्याक्षर कशासाठी वापरलंय? जर महाराष्ट्राचा नकाशा व्यवस्थित बघितला तर महाराष्ट्राच्या नकाशामध्ये ज्यावेळेस तुम्ही त्रिवार्थाचं हवामानामध्ये त्रिवार्थाचं क्लासिफिकेशन बघता, महाराष्ट्राच्या हवामानाचं डॉक्टर त्रिवार्था यांच्या मतानुसार केलेलं वर्गीकरण जर बघितलं तुम्ही व्यवस्थित, तर इथं तुम्हाला जास्ती डीपमध्ये जायचं का ह्या गोष्टीमध्ये? ह्या गोष्टीमध्ये जास्ती डीपमध्ये जायचं नाही. तुम्हाला 3 नावं दिसतील, एक AM, त्याच्यानंतर BS आणि त्याच्यानंतर काय नावं दिसतील, AW अशी काही नावं दिसतील. हे AM काय आहे, BS काय आहे, AW काय आहे, तुम्ही जर व्यवस्थित हे जर बघितलं महाराष्ट्राच्या मॅपवरती जर व्यवस्थित बघितलं हे, महाराष्ट्राचा मॅप जर व्यवस्थित बघितला, मी अंदाजे मॅप काढतोय, इथं जर बघितला तर तुम्हाला 3 झोनमध्ये 3 नावं दिसतील. एक AM मध्ये एक नाव दिसेल, त्याच्यानंतर हा BS तुम्हाला इथं कुठंतरी BS हे नाव दिसेल, ह्या पोर्शनमध्ये असेल ते BS नाव, आणि त्याच्यानंतर हा जो काही बेल्ट आहे तो AW हा बेल्ट आहे. हा कुठला बेल्ट असेल? हा कोकण किनारपट्टीचा. आपल्याला काय विचारलं गेलं, AM विचारलं गेलं. AM कुठं असेल बघा, AM म्हणजे काय, कोकण किनारपट्टीचा भाग असेल, त्याच्याबरोबर सह्याद्रीची जी काही पश्चिम बाजू आहे, सह्याद्रीची पश्चिम बाजू आणि कोकण किनारपट्टीच्या झोनला AM नाव दिलंय, त्याच्यानंतर हा जो काही आवर्षणग्रस्त प्रदेश आहे त्याला BS नाव दिलंय, आणि त्याच्यानंतर मराठवाड्याचा काही भाग आणि पूर्ण विदर्भवाला भाग आहे त्याला काय नाव दिलंय, AW नाव दिलंय. तर ह्या भागामध्ये कोकण आणि सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये कशा प्रकारचं हवामान पाहिजे? इकडे पर्जन्य जास्ती आहे, पाऊस जास्ती आहे, पाऊस जास्ती आहे, तापमान साधारणतः तुमचं सरासरी तापमान 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे, पर्जन्याचं प्रमाण 150 ते 200 सेंटीमीटर पेक्षा जास्ती आहे वार्षिक सरासरी पर्जन्य ह्या भागामध्ये. ह्या भागातली जर हवेची सापेक्ष आर्द्रता बघितली तर ही फक्त हिवाळ्यामध्ये 50% रेंजमध्ये येते, अदरवाईज बाकीच्या काळामध्ये, हिवाळा सोडून बाकीच्या सगळ्या काळामध्ये कशी असेल ती, 50% पेक्षा जास्ती असते. ज्यावेळेस असे काही वैशिष्ट्य असतील ह्या भागाचे, तर ह्या भागाला आपण काय नाव म्हणतो बघा, उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा प्रदेश. उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा प्रदेश आहे, जास्ती पावसाचा प्रदेश आहे. त्याच्यानंतर निम्न शुष्क हवामानाचा प्रदेश, त्याच्यानंतर दमट व कोरडे हवामानाचा प्रदेश आहे हा, ज्याला BS नाव दिलंय, हा निम्न शुष्क आहे. इकडे जर आलात AW मध्ये तर दमट व कोरडे हवामानाचा हा जर बघितला तर स्टेपी हवामानाचा प्रदेश आहे हा बघितला, हा तर मान्सून सवाना टाईप क्लायमेट आहे. हे जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर हा जो काही AM आहे, हे AM कोण असेल, उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा प्रदेश आहे, पावसाचं प्रमाण जास्ती आहे, ह्युमिडिटी जास्ती आहे, तापमानही सरासरी 20 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्ती आहे. म्हणजे AM कोण असेल, पर्याय क्रमांक 3 मध्ये जे नाव दिलं ते बरोबर असेल ह्याचं उत्तर. प्रिलिम्सला जाताना तुम्हाला त्रिवार्ताबद्दल दुसरी काय गोष्ट बघून जायची आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये AM वाला झोन कुठं आहे, BS वाला झोन कुठं आहे आणि AW वाला झोन कुठं आहे. जर कधी नकाशा विचारला तर नकाशामध्ये जर असं काही दाखवलं तुम्हाला आणि विचारला हा भाग कुठला आहे, तर हा भाग तुम्हाला सांगता आला पाहिजे AM चा भाग आहे. हा जर काही रेखांकित केला आणि ह्या भागामध्ये जर तुम्हाला विचारला हा भाग कुठला आहे, तर हा BS चा भाग आहे म्हणून तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि जो तिसरा आहे विदर्भ आणि मराठवाड्याचा भाग, तो AW आहे हेही सांगता आलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला AM ला काय नाव आहे, जसं उष्णकटिबंधीय वर्षारण्याचा प्रदेश आहे तसं BS ला काय नाव आहे आणि AW ला काय नाव आहे हेही सांगता आलं पाहिजे. एवढ्या 2 गोष्टी जाताना प्रिलिम्सला बेसिक बघून जा. चला पुढच्या प्रश्नावरती जाऊयात. प्रश्न क्रमांक 6, योग्य जोड्या लावा.
तर काय दिलं, एका बाजूला धरणं दिलीत, दुसऱ्या बाजूला जिल्हे दिलेली आहेत. मग धरणं आणि जिल्हे ह्यांचा मी तुम्हाला अगोदरही मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की ही जी काही महत्वाची एक 10 ते 12 धरणं आहेत ती कुठल्या नदीवरती आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये आहेत, एवढं व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या धरणांना काही वेगळी नावं आहेत का? कारण एमपीएससी काय करते, तुमच्या एखाद्या ओळखीचं धरण असतं त्याला काहीतरी वेगळं नाव असतं, ते वेगळं नाव विचारलं जातं. इथं जाऊ, इथं बघूया आता प्रश्नाकडं. अ, अक्कलपाडा म्हणून धरण आहे, कुठल्या नदीवरती आहे? पांझरा नदीवरती आहे अक्कलपाडा धरण. अक्कलपाडा धरण कुठं आहे? पांझरा नदी जर बघितली आपण तर कुठला जिल्हा यायला पाहिजे? भंडारा नाही, नगर नाही, सातारा नाही, तर कुठला जिल्हा यायला पाहिजे? धुळे जिल्हा यायला पाहिजे. त्याच्यानंतर इथं बघा, इंदिरा सागर प्रकल्प म्हणून आहे. इथं अशा गोष्टीमध्ये तुम्हाला 100% कन्फ्यूज करणार ते. इंदिरा सागर कुठं आहे? तुमचा गोसीखुर्द जो प्रकल्प आहे, तुमचा गोसीखुर्द प्रकल्प, गोसीखुर्द भंडाऱ्यामधला जो काही प्रकल्प आहे, ह्या गोसीखुर्द प्रकल्पालाच नाव आहे इंदिरा सागर प्रकल्प. कारण 1984 मध्ये ह्या गोसीखुर्द प्रकल्पाचं जे काही भूमिपूजन आहे, ते भूमिपूजन 23 ऑक्टोबर 1984 ह्या गोसीखुर्द प्रकल्पाचं भूमिपूजन कुणाच्या हस्ते झालंय? तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झालंय. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते झालंय, म्हणून ह्या प्रकल्पाला, ह्या गोसीखुर्द प्रकल्पाला त्यांचं नाव पण देण्यात आलं, इंदिरा गांधी प्रकल्प असं म्हटलं जातं. मग हा इंदिरा गांधी प्रकल्प कुठं असेल? भंडाऱ्यामध्ये असेल. गोसीखुर्द कुठं असेल? भंडारा. त्याच्यानंतर उरमोडी धरण आहे, उरमोडी नदीवरतीच. उरमोडी धरण उरमोडी नदीवरतीच कुठं आहे? सातारा जिल्ह्यात असेल. आणि आपल्याला माहिती आहे निळवंडे धरण, निळवंडेवरती अगोदरही आयोगाने प्रश्न विचारून झालाय. एक प्रवरा नदीवरती आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये असेल? नगर जिल्ह्यामध्ये असेल. बघा असा पर्याय कुठं आहे, अ 3 नंबरला कुठं कुठं आहे, इथं आहे. म्हणजे हे 2 तर निघून गेले. त्याच्यानंतर इंदिरा सागर 4 नंबरला, 3 इथं, 4 नंबर इथं दिसतं, 4 नंबर म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल ह्याच्यासाठी. असे वेगवेगळे काही जे काही प्रकल्प आहेत ह्यांची काही वेगळी नावं असतील, त्यांच्या जलाशयाची नावं असतील, त्यांचे जिल्हे, त्यांच्या नद्या, हे जाताना एक फॅक्च्युअल लाईनची शीट एकदा निश्चित बघून जाणे, हे सोपे प्रश्नात आपले मार्क्स अशा पद्धतीने किंवा अशा सोप्या प्रश्नांमध्ये आपले मार्क्स जायला नको. चला पुढे जाऊयात. दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम लावा. कुठून क्रम विचारला बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम विचारलाय. उत्तर ते दक्षिण किंवा दक्षिणेकडून कुठं क्रम विचारलाय? उत्तरेकडे जायचंय. मग आपल्याला काय काय विचारलंय बघा. एक पहिला ऑप्शन बघूयात, भीमा नदी. भीमा नदी नंतर शंभू महादेव डोंगर असा आहे का? भीमा नदीच्या शंभू महादेव डोंगर कुठ्यात? दक्षिणेला आहेत. भीमा नदी म्हणजे हे भीमा नदीकडून शंभू महादेवाकडे जाणं म्हणजे काय? उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यासारखं आहे. म्हणजे हा ऑप्शन गेला इथंच बघा, पुढे जायचीही गरज नाहीये तुम्हाला. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग आहेत सर्वात दक्षिणेकडं. त्याच्यानंतर गोदावरी नदी आहे त्याच्या उत्तरेला. त्याच्या उत्तरेला कोण आहे? तापी नदी आहे. तापी नदीच्या उत्तरेला कोण असेल? सातपुडा पर्वत. म्हणजे हा क्रम बरोबर येतोय, भलेही लगेच जवळचे नसतील तरी. बाकीचे क्रम आणखी बघूयात कुठला आहे. नर्मदा नदी, विंध्य पर्वत. म्हणजे नर्मदा नदी आणि त्याच्यावरती उत्तरेला विंध्य पर्वत आहे. आपल्याला काय करायचं? आपल्याला दक्षिणेकडून उत्तरेकडे जायचंय. त्याच्यामुळं विंध्य पर्वत, विंध्यच्या परत उत्तरेला सातपुडा पर्वत आहे का? नाही, सातपुडा पर्वत दक्षिणेला आहे, म्हणून हाही ऑप्शन गेला. त्याच्यानंतर कृष्णा नदी. कृष्णा नदीनंतर हरिश्चंद्र बालाघाट. कृष्णा नदी, हरिश्चंद्र बालाघाट इथंपर्यंत ठीक आहे, पर हरिश्चंद्र बालाघाटच्या उत्तरेला शंभू महादेव डोंगर रांग आहेत का? नाही, त्या दक्षिणेला आहेत शंभू महादेव डोंगर रांगा. म्हणजे हाही पर्याय गेला. तर पर्याय क्रमांक कोण उरलाय? पर्याय क्रमांक 2. बघा, एक उत्तरेकडून दक्षिणेकडे लिस्ट देतो, एक 9 ते 10 नावांची लिस्ट आहे. तो जर क्रम राहिला, लक्षात राहिला, तर हे सगळे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला सरळ सरळ सुटतील. सगळ्यात उत्तरेला कोण असेल? विंध्य पर्वत असेल. सर्वात उत्तरेला कोण असेल? विंध्य पर्वत. त्याच्या दक्षिणेला कोण असेल? त्याच्या दक्षिणेला असेल नर्मदा नदी. नर्मदा नदीच्या दक्षिणेला कोण असेल? सातपुडा पर्वत. कुठला पर्वत असेल? सातपुडा पर्वत. सातपुडा नंतर कोण असेल? तापी नदी असेल. तापी नंतर सातमाळ अजिंठाचे डोंगर असतील. सातमाळ अजिंठाच्या दक्षिणेला कोण आहे? गोदावरी नदी. गोदावरीच्या दक्षिणेला कोण आहे? हरिश्चंद्र बालाघाट. कोण आहे? हरिश्चंद्र बालाघाटचे डोंगर आहेत. हरिश्चंद्र बालाघाटच्या नंतर कोण आहेत? शंभू महादेव डोंगर आहेत. सॉरी, हरिश्चंद्र बालाघाट नंतर कोण आहे?
गोदावरी, गोदावरी नंतर हरिश्चंद्र, बालाघाट, त्याच्यानंतर कृष्णा नदी आणि सर्वात दक्षिणेला कोण असेल, शंभू महादेव डोंगर। कोण असतील, शंभू महादेव डोंगर। हा जर काही सिक्वेन्स तुमच्या व्यवस्थित लक्षात राहिला तर असे कुठलेही प्रश्न तुम्हाला सोडवता येतील। विंध्य पर्वत, नर्मदा नदी, त्याच्यानंतर सातपुडा पर्वत, त्याच्यानंतर तापी नदी, त्याच्यानंतर सातमाळ अजिंठा डोंगर, गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्यानंतर कृष्णा नदी आणि त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर। तर इथं काय असेल, पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल। चला पुढच्या प्रश्नांकडे जाऊयात। 8 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, भारतात रात्रीचे 11 वाजलेत, भारतात रात्रीचे 11 वाजलेत तर तुम्हाला ग्रीनविच इथे किती वाजले असतील असं काहीतरी विचारलं जाऊ शकतं। कारण तुमच्या कंबाईनचा सिलेबस काढून बघा, पहिलाच पॉईंट अक्षांश आणि रेखांश, अक्षवृत्त रेखावृत्त आणि त्याच्या संबंधित हा प्रश्न कुठेतरी आहे, त्याच्यामुळे ह्याही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत। आपल्याला काय विचारलंय, भारतात रात्रीचे 11:30 वाजलेत तर ग्रीनविच, हे माहिती पाहिजे की ग्रीनविच कशाला म्हणायचं। तुमचं जे काही 0° रेखावृत्त आहे, हे 0° रेखावृत्त ह्यालाच आपण काय म्हणतो, ग्रीनविच रेखावृत्त, त्यालाच आपण मूळ रेखावृत्तही म्हणतो। हे ग्रीनविच रेखावृत्त आहे। म्हणजे तुम्हाला काय दिलंय, भारतामध्ये, भारतामध्ये 11 वाजलेत म्हणजे भारतामध्ये कुठल्या रेखावृत्तावरती 11 वाजलेत। ज्यावेळेस असा काही प्रश्न असतो, असा काही शब्द असतो की भारतामध्ये 11 वाजलेत, त्यावेळेस भारताचं जे काही प्रमाण वेळ रेखावृत्त आहे, भारताचं जे काही स्टँडर्ड टाइम मेरेडियन आहे, ते स्टँडर्ड टाइम मेरेडियन किंवा प्रमाण वेळ रेखावृत्त किती आहे, 82° 30' आहे। 82° 30' वरती किती वाजलेत, 11 वाजलेत। कधीचे वाजलेत, रात्रीचे 11 वाजलेत। किती, रात्रीचे 11 वाजलेत। आणि विचारलंय काय आपल्याला, आपल्याला विचारलंय ह्या ग्रीनविच वरचा टाइम विचारलाय, म्हणजे दिलंय आपल्याला कुठलं, भारतातलं। भारतापासून जर ही गोष्ट बघितली तर हे जी काही ग्रीनविच रेखावृत्त आहे ते कुठं आहे, पश्चिमेकडे आहे। आपल्याला माहितीये जर आपण पूर्वेकडे जात असू, पूर्व, एखाद्या पूर्व बाजूच्या रेखावृत्तावरती जर जात असू तर काय असेल, वेळेची काय व्हायला पाहिजे, बेरीज व्हायला पाहिजे। आणि जर आपण पश्चिमेकडच्या कुठल्या तरी रेखावृत्तावरती जात असू तर आपले काय व्हायला पाहिजे, वेळेची, वेळेची वजाबाकी व्हायला पाहिजे। जर आता इथं बघा, आपल्याला दिलंय काय, भारतातलं रेखावृत्तावरचा टायमिंग दिलंय 11 वाजलेत रात्रीचे, विचारलंय कुठलं, 0°, म्हणजे इथून भारताच्या ह्या रेखावृत्तापासून हे 0° रेखावृत्त कुठं आहे, पश्चिमेला आहे। ही बाजू जर बघितली, ही तर बाजू कुठली आहे, पश्चिम बाजू आहे। पश्चिम बाजू आहे म्हणजे आपल्याला काय व्हायला पाहिजे, वेळेची वजाबाकी व्हायला पाहिजे। जर वेळेची वजाबाकी व्हायला पाहिजे ही गोष्ट मान्य आहे, सोबत भारताचं जे काही वेळ आहे, भारताची जी काही प्रमाण वेळ आहे, ही प्रमाण वेळ ह्या ग्रीनविच वेळेपेक्षा पुढं आहे। आणि आपल्याला काय विचारलंय, आता आपल्याला आता पश्चिमेकडचा टायमिंग विचारलाय, म्हणजे आपल्याला साधारणतः जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय वेळेपेक्षा आपण 5 तास पुढं आहोत। पण भारतातली वेळ दिली आणि उलट विचारलं, इकडली काढा तर आपल्याला 5.5 तास मागं यावं लागेल। किती, 5.5 तास मागं यावं लागेल। म्हणजे इकडे किती आहे, साधी गोष्ट आहे, रात्रीचे 11 वाजलेत, 5.5 तास मागं यावं लागेल मला, 10, 9, 8, 7 आणि 6, 5 तास मागं आलो, मला आणखी 1/2 तास मागं यायचा आहे। 1/2 तास मागं म्हणजे किती असतील, 5:30 वाजले असतील। रात्रीचे 11, रात्रीचे 10, रात्रीचे 9, रात्रीचे 8, 7, 6 म्हणजे ही काय वेळ असेल, सायंकाळचे 5:30 वाजले असतील। पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 4 बरोबर असेल। ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण तुम्हाला भारतातली वेळ दिली आहे, ग्रीनविचची वेळ विचारली आहे, तर भारतातल्या वेळे आणि ग्रीनविचच्या वेळेमध्ये 5.5 तासाचा डिफरन्स आहे। इथून इथली वेळ दिली असेल आणि इकडली वेळ विचारली असेल तर 5.5 तास पुढे जायचंय। इथली वेळ दिली आणि इकडली वेळ विचारली, पश्चिमेकडची वेळ सांगितली तर 5.5 तास मागं यावं लागेल। म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर, सायंकाळचे 5.5 तास। त्याच्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक 9 बघूयात, खालीलपैकी कोणत्या मृदेने भारताचा सर्वाधिक भाग व्यापलाय। मृदेचा प्रश्न आहे आणि भारताच्या मृदेवरती प्रश्न आहे, साधा सिंपल प्रश्न आहे। भारताच्या मृदेचा, भारताचा सर्वाधिक भाग व्यापलाय जर बघितलं तुम्हाला, तर भारताच्या सर्वाधिक भागामध्ये जर बघितलं तुम्हाला तर एक मृदा प्रामुख्याने दिसेल। तुम्ही उत्तर मैदानी प्रदेशात गेलात, उत्तर मैदानी प्रदेश प्रचंड मोठ्या विस्ताराचा आहे, तिथं कुठली मृदा आहे, तिथं गाळाची मृदा आहे। तुम्ही किनारपट्टीच्या बाजूवरती आलात, किनारपट्टीच्या बाजूवरती सुद्धा कुठली मृदा आहे, गाळाची मृदा आहे। त्याच्यामुळे सर्वाधिक भाग कुठल्या मृदेने व्यापला असेल, गाळाच्या मृदेने व्यापला असेल। ह्याच्यामध्ये एक 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत। एक, ह्यांचा जर क्रम लावला आपण, उतरता क्रम लावला, कुठला,
उतरता क्रम लावला आपण की गाळानुसार गाळा जी काही मृदा आहे ह्या मृदेनुसार कुठला किती किती भाग व्यापलाय भारताचा त्याचा जर उतरता क्रम लावला एक तर सर्वात जास्त भाग कोण व्यापला असेल गाळाची मृदा. कुठली मृदा गाळाची मृदा साधारणतः 45% भाग ह्या मृदेने व्यापलाय गाळाच्या मृदेने. त्याच्या खालोखाल कोण असेल त्याच्या खालोखाल रेगूर मृदा असेल. कोण असेल रेगूर मृदा असेल जिने भारताचा 16% भाग व्यापलाय. त्याच्यानंतर तीन क्रमांकावरती जर आलो आपण रेगूर गाळाची मृदा रेगूर मृदा त्याच्यानंतर पर्वतीय मृदा असेल. काय असेल पर्वतीय मृदा असेल. त्याच्यानंतर चार नंबरला असेल जांभी मृदा. किती असेल जांभी मृदा असेल. ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पहिली काय आहे गाळाची मृदा आहे त्याच्यानंतर रेगूर मृदा आहे त्याच्यानंतर पर्वतीय त्याच्यानंतर जांभी मृदा आहे मग बाकीच्या मृदा असतील. तुम्हाला एवढंही भारताच्या दृष्टिकोनातून लक्षात राहिलं तरी ठीक आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक उत्तर किती असेल पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल गाळाची मृदा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 कडे येऊयात. काय विचारलंय अयोग्य विधाने ओळखायला विचारलंय. बघा अयोग्य विधानांमध्ये पहिलं विधान वाचतो मी. पहिल्या विधानामध्ये काय आहे महाराष्ट्रात एकूण 58 वन्यजीव अभयारण्य आहेत. वन्यजीव अभयारण्य किती आहेत म्हणते ते 58 वन्यजीव अभयारण्य आहेत. म्हणजे जी काही वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत वाईल्ड लाईफ सँच्युरीज किती आहेत म्हणतात 58 आहेत. 58 आहेत का महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये किती वन्यजीव अभयारण्य आहेत सध्याच्या घडीला 49 वन्यजीव अभयारण्य आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. काय आहेत व्याघ्र प्रकल्प आहेत आणि जवळ 7 संरक्षित राखीव क्षेत्र आहेत. संरक्षित राखीव क्षेत्र आहेत. संरक्षित राखीव संवर्धन क्षेत्र किती आहेत 7 आहेत. हे साधारणतः मग आपल्याला काय दिलंय 58 दिलंय म्हणजे हे कसं असेल विधान अ चुकीचं असेल. दुसऱ्या विधानाकडे जाऊयात यशवंतराव चव्हाण अभयारण्य. बघा आतापर्यंत तुम्हाला एकच नाव पाठ करायची सवय पडल्या पुस्तकांमध्ये सागरेश्वर अभयारण्य. पण ह्या सागरेश्वर अभयारण्याला तर दुसरं काय नाव आहे यशवंतराव चव्हाण अभयारण्य आहे. तुम्हाला आता कळेल सागरेश्वर अभयारण्य म्हणल्यावर कळेल तुम्हाला. पण असं जर काही नाव विचारलं की यशवंतराव चव्हाण अभयारण्य तुम्हाला लगेच गोंधळात पडायला होईल. मग हे सागरेश्वर अभयारण्य कुठे आहे सांगलीमध्ये. सांगलीमधले जो काही पलूस त्याच्यानंतर वाळवा कडेगाव हे जे काही तालुके आहेत ह्या तालुक्यांमध्ये हे अभयारण्याचा विस्तार आहे. जरा स्टेटमेंट वाचूयात आपण. यशवंतराव चव्हाण अभयारण्य म्हणजे सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. मानवनिर्मित अभयारण्य म्हणजे काय बघा सुरुवातीला समजून घ्या की ज्यावेळेस तुम्ही एखादं मोकळं माळरान आहे त्या मोकळ्या माळरानावरती मानवी कष्टातून मानवी प्रयत्नातून तुम्ही अभयारण्य. अभयारण्य म्हणजे काय साधारणतः अगोदर तुम्ही जंगल उभं केलंय वन एरिया उभा केलाय आणि त्याच्यामध्ये मग हळूहळू हळूहळू प्राणी पक्षी ह्यांचा अधिवास वाढायला लागलेला आहे त्याला आपण म्हणतो मानवी अभयारण्य म्हणतो. आणि हे मानवी अभयारण्य आहे का तर हो सागरेश्वर अभयारण्य. अगोदर जर हा जर एरिया बघितला जसं वाळवा तालुका असेल त्याच्यानंतर पलूस असेल त्याच्यानंतर आणखी बाजूचा जो काही एरिया असेल ह्या एरियावरचा जो काही मोकळ्या माळरानाचा एरिया होता ह्या मोकळ्या माळरानावरती एक प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक वृक्षमित्र मोहिते साहेब म्हणून त्यांचं नाव आहे धोम मोहिते. कोण धोम मोहिते प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक आहेत हे त्याचबरोबर वृक्षमित्र आहेत. ह्या धोम मोहिते ह्यांच्या प्रयत्नातून हे इथं अगोदर प्रचंड मोठ्या एरियामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीतून हळूहळू हळूहळू तिथं वनांसारखा एरिया निर्माण झाला. वनासारखा एरिया निर्माण झाला मग हळूहळू तिथं प्राण्यांचं पक्ष्यांचं अधिवास वाढायला लागलं आणि त्याच्यानंतर मग शासनाने त्याला अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे. मग हे काय आहे हे मानवी अभयारण्य आहे मानवी प्रयत्नातून निर्माण झालेलं अभयारण्य आहे. तर हे विधान कसं असेल ब बरोबर असेल. अ कसं आहे अ चूक आहे. आपल्याला काय विचारलंय अयोग्य विधान विचारलंय. अयोग्य विधान अ फक्त अ पर्याय क्रमांक 1 असेल हे व्यवस्थित लक्षात ठेवा. चला पुढे जाऊयात 11 नंबर प्रश्न बघूयात. भारतातील पहिली मोनोरेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली आहे. बेसिक पहिली मोनोरेल्वे कुठं सुरू झाली आहे हे जर माहिती असेल तुम्हाला भारतामध्ये तर ह्या प्रश्नाचं उत्तर निश्चित यायला पाहिजे तुम्हाला.
भारतामध्ये पहिली मोनो रेल्वे महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिली मोनो रेल्वे मुंबईला सुरू झाली आहे. मग ह्याचा अर्थ काय? मुंबईमध्ये जी मोनो रेल्वे सुरू झाली आहे ही भारतासाठी, संपूर्ण भारतासाठी पहिली मोनो रेल्वे असेल. इथं जर बघितलं तर फेब्रुवारी 2014 मध्ये मुंबईमध्ये पहिली मोनो रेल्वे सुरू झाली आहे, जी महाराष्ट्रासाठीच नाही तर ती संपूर्ण भारतासाठी पहिली मोनो रेल्वे आहे. बघा 2014 कुठं ऑप्शन दिसतंय का? पर्याय क्रमांक 2 म्हणजे पहिली मोनो रेल्वे भारतामध्ये कधी सुरू झाली आहे तर 2014 मध्ये, जी मुंबईमध्ये पहिल्यांदा सुरू झाली आहे, जी महाराष्ट्रासाठी पहिली आहे आणि भारतासाठीही पहिली आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. चला पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 12 घेऊयात. अयोग्य जोड्या ओळखा किंवा अयोग्य जोडी ओळखा. काय आहे अयोग्य? 4 दिलेत, 1, 2, 3, 4 ह्याच्यामध्ये अयोग्य कोण आहे? बघा काय दिले, कृषी विद्यापीठं दिली आहेत, कृषी विद्यापीठांच्या स्थापनांची वर्ष दिली आहेत आणि तुम्हाला कोणतं कृषी विद्यापीठ कधी स्थापन झालं हे माहिती असायला हवं. ह्यांच्यामध्ये एक अयोग्य जोडी आहे ती ओळखायची आहे. चला बघूयात आपण. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 1972 स्थापन झालंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1968 आहे, हेही बरोबर आहे. त्याच्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 1971 हे चुकीचं आहे, कारण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना सुद्धा 1972 आहे, हे लक्षात ठेवा. हे विद्यापीठ कुठलं? बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ एकाच दिवशी स्थापन झालेत, म्हणजे दोघांचे वर्ष सारखे पाहिजेत. इथे 1971 दिलंय म्हणजे हे चुकीचं असेल. त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1969 हे बरोबर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ 1968, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ 1969, सलग 2 वर्षामध्ये 68, 69. त्याच्यानंतर एकाच दिवशी 2 कृषी विद्यापीठं स्थापन झालेत, एक बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 1972 आणि त्याच्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 1972 एकाच दिवशी ही 2 स्थापन झालेत. त्याच्यामुळे इथं जे 1971 आहे हे चुकीचं आहे. ह्याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3, कारण पर्याय क्रमांक 3 ही जोडी चुकीची आहे. आपल्याला तेच विचारलंय, अयोग्य जोडी ओळखा. चला त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 घेऊयात. वर्धा नदीचा उगम काय सांगतोय? बघा वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये दरेकेसा टेकड्यामध्ये होतो. तुम्ही जर वर्धा नदीचा उगम व्यवस्थित बघितला असेल तर वर्धा नदीचा उगम सातपुडा पर्वतामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. कुठं? सातपुडा पर्वतामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. दरेकेसा टेकड्या कुठं आहे? दरेकेसा टेकड्या एकदम तिकडं मैगल डोंगर रांगामध्ये गोंदियावाला पार्ट गेला, गोंदियामध्ये तिकडे वर्धा नदी उगम पावते का? नाही. त्याच्यामुळे हे विधान कसं असेल? अविधान काय असेल? अविधान चूक असेल. त्याच्यानंतर वर्धा नदीचे खोरे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे का वर्धा नदीचं खोरं? वर्धा नदी यवतमाळ चंद्रपूर ह्या भागातून वाहते, तर यवतमाळ आणि चंद्रपूर हा भाग कशासाठी प्रसिद्ध आहे? दगडी कोळसा. कशासाठी प्रसिद्ध आहे? दगडी कोळसा. म्हणजे वर्धा नदीचं खोरं कशासाठी प्रसिद्ध असेल? दगडी कोळशासाठी. म्हणजे हेही विधान चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलंय? दोन्ही योग्य दोन्ही अयोग्य? दोन्ही अयोग्य आहेत. आपल्याला पर्याय क्रमांक 2 बरोबर सांगावा लागेल की दोन्हीही विधानं अयोग्य आहेत. असेही नदी संदर्भातमध्ये प्रश्न येतील की ज्यावेळेस ते इंटरमिक्स असतील, दुसऱ्या टॉपिक सोबत आणखी मिक्स असतील, येते अशा सोबत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 जोड्या लावा. जोड्या लावामध्ये काय दिलंय? जनगणना 2011 आणि त्याची जिल्हे दिली आहेत. बघा तुम्हाला एक प्रश्न विचारण्याऐवजी जनगणनेमध्ये एकाच दगडात 4 पक्षी मारले जाऊ शकतात. काय सांगितलंय? सर्वात कमी साक्षरता माहिती आपल्याला. सर्वात कमी साक्षरता, सर्वात कमी साक्षरता कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? नंदुरबारमध्ये. 2 वाले ऑप्शन कुठे आहेत? बघा इथंच आहे. 3 आणि 2 म्हणजे 4 क्रमांक गेला, 1 वाला गेला. सर्वात कमी लिंग गुणोत्तर आपल्याला माहिती आहे, मुंबई शहर मुंबई उपनगरमध्ये सर्वात आहे. त्यातल्या त्यात मुंबई शहरमध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे, 1 वाला असेल. बघा 2 इथं 3 आहे, इथं 1 आहे, म्हणजे जवळजवळ पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल, 2 चुकीचं असेल. एवढ्यावरती उत्तर निघतं, तरी आपण पुढे जाऊन बघूयात. काय सर्वात कमी लोकसंख्या कुठं आहे? सिंधुदुर्गमध्ये. कला 4 नंबर आहे, बरोबर आहे. सर्वात कमी अनुसूचित जमातीचं प्रमाण कुठं विचारलं? सांगलीमध्ये. म्हणजे 3 नंबर पर्याय क्रमांक काय बरोबर असेल? 3 बरोबर असेल. ज्यावेळेस अशा काही गोष्टी विचारल्या जातात की सर्वात कमी कुठल्या, ज्या एकदम महत्वाच्या आहेत, जसं सर्वात कमी लोकसंख्या आहे, तुम्हाला इथे 1-2 जिल्हे माहिती पाहिजेत, सिंधुदुर्ग त्याच्यानंतर कुठले जिल्हे आहेत. परंतु ज्यावेळेस तुम्हाला अशा काही विचारल्या जातात सर्वात कमी साक्षरता वगैरे, इथं आणखी मगाशी आपण स्त्री साक्षरता पुरुष साक्षरतेवरती आलात,
सर्वात कमी साक्षरतेमध्ये दोन एक जिल्हे सुरुवातीचे लक्षात ठेवा बस, जास्ती पहिले पाच शेवटचे पाच लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता नाही. ह्याचं काय प्रश्न क्रमांक 14 पर्याय क्रमांक काय बरोबर असेल, 3 बरोबर असेल. चला पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 15 घेऊयात. काय सांगतो, योग्य जोड्या लावा. महाराष्ट्रातील GI ज्योग्राफिकल इंडिकेशन मानांकन मिळालेली पिके कुठली आहेत, GI इंडिकेशन, GI मानांकन मिळालेली. कारण ज्यावेळेस आपल्याकडं एखादी गोष्ट विशिष्ट असते, त्या विशिष्ट गोष्टीला दर्जा देण्यासाठी, त्याचा एक चांगला आर्थिक व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जर ती गोष्ट उत्पन्न होत असेल, चांगल्या क्वालिटीची असेल, तर त्याला GI टॅग दिला जातो, GI मानांकन दिला जातं, ज्याला ज्योग्राफिकल इंडिकेशन्स म्हणतो आपण. हे मिळालेली महाराष्ट्रातली काही पिकं आहेत, इतरही काही गोष्टी आहेत, पण काही काही महत्वाच्या गोष्टी आपण घेतलेल्या आणि ते GI टॅग मिळणारी ही जी काही पिकं आहेत, ती पिकं प्रामुख्याने कुठल्या जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध आहेत ते बघायचं आपल्याला, त्याच्या जोड्या लावा. अंजीर माहिती आपल्याला, अंजीर पुरंदरचे अंजीर प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याला GI टॅग मिळालेला आहे. त्याच्यानंतर सीताफळ, बीड मधली जी काही सीताफळ आहेत त्याला सुद्धा GI टॅग मिळालेला आहे, ज्योग्राफिकल इंडिकेशनचा टॅग मिळालेला आहे. मिरची, मिरची कुठली आहे, भिवापूरची मिरची प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर मनुका, ज्याला आपण बेदाणे म्हणतो, हे बेदाणे किंवा मनुका कुठला प्रसिद्ध आहे, सांगलीचा. कारण सांगलीमध्ये अंगुराची शेती, द्राक्षाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, तर मनुका सुद्धा कुठला असेल, द्राक्ष सांगलीचा असेल. त्याच्यामुळं अंजीर, पुरंदर, सीताफळ, बीड, मिरची, भिवापूर, मनुका, सांगली, हे जर बघितलं तर म्हणजे सरळ सरळ 1, 2, 3, 4 असाच पर्याय बघावा लागेल आपल्याला. एक इथं आहे, 1, 2 नाहीये, हा पर्याय नाहीये, 1 नाहीये इथं, कारण इथं 1 पाहिजे. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 इथं 3 पाहिजे, म्हणजे हाही पर्याय गेला. चौथा पर्याय असेल 1, 2, 3, 4 सिक्वेन्स वाईज असेल, तर पर्याय क्रमांक काय बरोबर असायला पाहिजे, 4 बरोबर असायला पाहिजे. चला पुढे जाऊयात, प्रश्न क्रमांक 16 घेऊयात. परत महाभागा, प्रश्न क्रमांक 16 काय सांगतोय, महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा इतर एका राज्याला लागून आहेत, इतर एका राज्याला लागून आहेत. जर आपण नकाशा व्यवस्थित बघितला, नकाशा व्यवस्थित बघितला, पालघर पासून सुरुवात करा, पालघरची सीमा गुजरातला लागून आहे, नाशिकची सीमा. आता नकाशा काढण्याची वेळ नाहीये, नकाशा तुम्हाला डायरेक्टली तुमच्या डोळ्यासमोर इमॅजिन झाला पाहिजे, की प्रत्येक वेळेस मी नकाशा काढावं दाखवावं तुम्हाला हे अपेक्षित नाहीये. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहात तुम्ही, परीक्षा काही अवघ्या तासांवरती राहिली आहे, तर एकदम डोळ्यासमोर आपल्या नकाशा आला पाहिजे. पालघर जिल्हा आहे, नाशिक आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, त्याच्यानंतर जळगाव आहे, बुलढाणा आहे, अमरावती आहे, त्याच्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, त्याच्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आहे, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर उस्मानाबाद नंतर तुम्हाला कोण आहे, सोलापूर आहे, सोलापूर नंतर सांगली आहे, सांगली नंतर सिंधुदुर्ग आहे. किती जिल्हे आहेत असे, हे जिल्हे जर काउंट केलात ज्या जिल्ह्यांची सीमा इतर एका राज्याला लागून आहे, तर अशी जवळजवळ किती जिल्हे आहेत, अशी 20 जिल्हे आहेत की ज्यांची सीमा इतर राज्याला लागून आहे. मग त्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे पर्याय क्रमांक ह्याचा किती असेल, पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. ह्याच्या व्यतिरिक्त काय, दोन फक्त राज्यांपुरतं बोलतोय मी, दोन राज्यांना लागून असणारी सीमा लागून असणारे जिल्हे किती आहेत, 6 जिल्हे आहेत. असे किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात की ज्यांची सीमा इतर एकाही राज्याला लागून नाही, अशी 16 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. हे 20 काय, 6 काय, 16 काय, व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस मॅपच काढून बघावा असं काही नाही. आता तुमच्या डोळ्यासमोर सगळे फ्लॅशबॅक, सगळे पिक्चर्स उभे राहिले पाहिजेत, क्विक रिव्हिजन झाली पाहिजे. 16-20 जिल्हे असे आहेत ज्यांची सीमा इतर एका राज्याला तरी लागून आहे, 6 जिल्हे असे आहेत की ज्यांची सीमा इतर दोन राज्यांना लागून आहे. केंद्रशासित प्रदेश म्हणत नाही, ज्यावेळेस राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असा काहीतरी शब्द येईल तिथं नंबर होईल 7. पण फक्त दोन राज्यांना लागून आहे म्हटल्यावरती 6, आणि 16 असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांच्या सीमा इतर कुठल्याही राज्यांना लागून नाही आहेत. चला प्रश्न क्रमांक 16 पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 17 जाऊयात. अयोग्य जोडी ओळखा म्हटलाय, परत सरळ कशावरती प्रश्न आहे बघा, उद्योगधंद्यांवरती प्रश्न आहे. जे काही छोटे छोटे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यावरती, ते उद्योगधंदे कुठल्या एरियामध्ये फेमस आहेत त्याच्यावरती जोड्यात. जर लाख उद्योग बघितला तर भंडाऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे, भंडारा थोडाफार एरिया गोंदियाचा असेल, पण जास्तीत जास्त कुठं, भंडाऱ्यामध्ये. त्याच्यानंतर हिमरू शाली, हिमरू प्रकारच्या शाली आहेत, हे हिमरू शाली कुठं आहेत, येवल्यामध्ये आहेत का बघूयात आपण. काच उद्योग तळेगाव दाभाडे वगैरे असेल जास्तीत जास्त, इतर काही आणखी काही ठिकाणं आहेत पण त्या ठिकाणी खूप अल्प प्रमाणामध्ये आहे. ही जी काही ठिकाणं दिली आहेत ह्या ठिकाणी प्रामुख्याने हा व्यवसाय केला जातो. त्याच्यानंतर रसायन उद्योग पनवेल, रसायन उद्योग पनवेलमध्ये औषधी आणि रसायन उद्योग कुठं आहे, रसायनी पनवेल नावच आहे त्याचं.
औषधी आणि रसायन उद्योग कुठे आहेत? पनवेलमध्ये. ही बरोबर आहे. काच उद्योग कुठे आहेत? तळेगाव दाभाडेला आहेत. त्याच्यानंतर हिमरूशाली आपण कुठे आहेत? येवल्याला नाही आहेत. हिमरूशाली आपण कुठे आहेत? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. येवल्याला काय प्रसिद्ध आहे? येवल्याला प्रसिद्ध आहे तुमचे पितांबर व पैठणी. काय प्रसिद्ध आहे? पितांबर आणि पैठणी हे प्रसिद्ध आहे. मग त्याच्यानंतर कागदाचे उद्योग कुठे आहेत? त्याच्यानंतर लाकडी खेळण्या बनवण्याचे उद्योग कुठे आहेत? सावंतवाडी वगैरे. त्याच्यानंतर हातमागाचे जे काही उद्योग आहेत, सोलापूर असेल, इचलकरंजी असेल, चादरीचे उद्योग सोलापूर असेल. ही लिस्ट जी आहे महत्वाच्या, परत एक 7-8 नावांची लिस्ट तुमच्या समोर क्लिअर पाहिजे की ज्यावेळेस असे काही प्रश्न आले तर आपल्याला सुटले पाहिजेत. असं नाही की महाराष्ट्राचे सगळे प्रश्न राजकीय महाराष्ट्र, भौगोलिक महाराष्ट्रामधूनच येतील, नदी प्रणालीमधून येतील. असेही काही छोटे छोटे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आले दिसतील. पर्याय क्रमांक काय? अयोग्य कुठला आहे? 2 क्रमांक. उत्तर काय असेल आपलं? पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. हिमरूशाली येवल्याला नाही आहेत. हिमरूशाली कुठे आहेत? औरंगाबादला आहेत. येवल्याला काय आहे? पितांबर, पैठणी असे जे काही उद्योग आहेत, पैठणी निर्माण करण्याचे, पितांबर निर्माण करण्याचे, ते येवल्याला आहेत. चला पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18. खालील कोणत्या ठिकाणी पश्चिम घाट व पूर्व घाट एकत्र येतात? जर तुम्ही आपला मागचा जर काही व्हिडिओ बघितला असेल भारताचा प्राकृतिक भूगोलाचा, ह्या प्राकृतिक भूगोलामध्ये आपण आवर्जून ही गोष्ट सांगितलेली आहे की भारतामध्ये पश्चिम घाट आणि पूर्व घाट जर नकाशा काढला व्यवस्थित आपण भारताचा, तर पश्चिम घाट हा जो काही पश्चिम घाट आहे आणि हा पूर्व घाट तुटक तुटक आहे. हा जो काही पूर्व घाट आहे, हा पूर्व घाट कुठे येतात? इथं निलगिरी पर्वतामध्ये इथं एकत्र येतात. त्याच्यानंतर तुमची पालघाटची खिंड आहे, त्याच्यानंतर खाली अन्नामलाई टेकड्या, त्याच्यानंतर खाली अन्नामलाई टेकड्या. हे पूर्व घाट आणि पश्चिम घाट कुठे एकत्र येतात? निलगिरी पर्वतामध्ये एकत्र येतात. जुनी जर स्टेट बोर्ड असतील, जुन्या स्टेट बोर्डमध्ये काय दिलंय? त्याच्यामध्ये बिलगिरी उत्तर दिलंय. पण आयोगाने हा प्रश्न विचारलाय, त्याच्यामध्ये बिलगिरी कॅन्सल केले. आयोगाने उत्तर काय दिलंय? निलगिरी पर्वत. बदलून उत्तर काय दिले? निलगिरी पर्वत. त्याच्यामुळे आपल्याला निलगिरी पर्वतच म्हणावा लागेल की पूर्व घाट आणि पश्चिम घाट कुठे एकत्र येतात? निलगिरी पर्वतात येतात. प्रश्न क्रमांक 18 उत्तर काय बरोबर असेल? निलगिरी पर्वत. पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? भारतामध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. एक जर नकाशा काढला भारताचा व्यवस्थित, तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये प्रामुख्याने हे जे वारे ह्या बाजूने येतात, ह्या बाजूने जे काही वारे येतात त्यांना काय म्हणतो आपण? नैऋत्य मोसमी वारे, जे समुद्रावरून जमिनीकडे चाललेत. आणि त्याच्यानंतर हे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये नैऋत्य मोसमी वारे आहेत. कुठं? जून ते सप्टेंबर. त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर नंतर, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये कुठून वारे येतात? ईशान्य बाजूने, म्हणजे जमिनीवरून समुद्राकडे जातात, ह्यांना काय म्हणतो आपण? ईशान्य मोसमी वारे म्हणतो. हे ईशान्य मोसमी वारे साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ह्या 3 महिन्यामध्ये जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. ज्यावेळेस ईशान्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरावरून येतात, त्यावेळेस काही प्रमाणामध्ये ह्या पूर्व किनारपट्टीवरती पाऊस देतात. अदरवाईज हे ईशान्य मोसमी वारे पाऊस देत नाहीत. फक्त भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती ह्याच भागामध्ये बंगालच्या उपसागरावरून येताना पाऊस देतात. नैऋत्य मोसमी वाऱ्याकडे येऊयात. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आपल्याकडे काय असतो? पावसाळा असतो. वर्षातला जास्तीत जास्त पाऊस ह्या 4 महिन्यामध्ये पडतो आपल्याकडं. मग ह्या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडत असेल, तो ही नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पडत असेल, तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल की भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? तर भारतामध्ये प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून पाऊस मिळत असेल. इथं जर बघितलं साधारणतः ही कंडिशन, 85% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात मिळतो. भारतामध्येही ह्याच रेंजमध्ये जवळजवळ पाऊस मिळतो. भारतामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस महाराष्ट्रामध्येही सर्वाधिक जास्त पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळेच. पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. त्याच्यानंतर 20व्या प्रश्नाकडे जाऊयात. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये विंध्ययन प्रणालीचे खडक आढळतात? आर्कियन खडक प्रणाली असेल, कडप्पा खडक प्रणाली असेल, धारवाड खडक प्रणाली असेल, गोंडवाना खडक प्रणाली असेल, विंध्ययनवाली ही खडक प्रणाली आहे. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे खडक निर्माण झालेत. तर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये खूप तुरळक सापडत असतील, पण एक असा जिल्हा आहे ह्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रामुख्याने विंध्ययन खडक प्रणाली आढळते, तर तो जिल्हा कुठला आहे? तो जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कुठल्या प्रणालीचे खडक आढळतात? विंध्ययन खडक प्रणालीचे आढळतात. मग आपल्याला बघावं लागेल आर्कियन खडक प्रणालीचे खडक कुठे आढळतात?
आर्कियन खडक प्रणाली कुठे आढळते आपल्याला? नांदेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, नांदेड आणि सिंधुदुर्ग जिल्हा. त्याच्यानंतर आपल्याला येतं धारवाड खडक प्रणाली. कुठली? धारवाड खडक प्रणाली. धारवाड खडक प्रणाली कुठं? पूर्व नागपूर. कुठं? पूर्व नागपूर. त्याच्यानंतर भंडारा, त्याच्यानंतर गोंदिया आणि त्याच्यानंतर कोल्हापूर. कोल्हापूर आणि त्याच्यानंतर गोंडवाना खडक प्रणाली आहे. गोंडवाना खडक प्रणाली. गोंडवाना खडक प्रणाली कुठं असेल? यवतमाळ असेल, त्याच्यानंतर गडचिरोली असेल आणि थोड्याफार प्रमाणामध्ये अमरावतीमध्ये. कुठं? अमरावतीमध्ये. हे साधारणतः प्रामुख्याने आर्कियन कुठं, नांदेड सिंधुदुर्ग, धारवाड कुठं, पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोल्हापूरमध्ये, आणि त्याच्यानंतर गोंडवाना कुठं? यवतमाळ असेल, त्याच्यानंतर गडचिरोली असेल आणि थोड्याफार प्रमाणामध्ये अमरावतीमध्ये. पण विंध्य खडक प्रणाली कुठं आढळते प्रामुख्याने? महाराष्ट्रामध्ये एकमेव असा जिल्हा आहे की जिथं जास्तीत जास्त विंध्यन खडक प्रणाली आढळते, तर चंद्रपूर असा जिल्हा आहे की जिथं जास्तीत जास्त विंध्यन खडक प्रणाली आढळते. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 असेल. चला, हे माझ्या दृष्टिकोनातून एकदम अत्यंत आणि अत्यंत महत्वाचे प्रश्न होते. ह्या मला असं वाटतं की ह्या प्रश्नांवरती तुम्ही एकदा गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे, किंवा ह्याच पॅटर्नमध्ये आणखी काही सब टॉपिक्स असतील तुम्हाला जर महत्वाचे वाटत असतील तर ते टॉपिक सुद्धा तुम्ही नक्की बघा. शेवटी जाता जाता सांगेल की आता तुम्ही शेवटच्या टप्प्यात आहेत. मानसिक दृष्ट्या खूप शांत रहा, रिलॅक्स रहा, कुठल्याही गोष्टीचा जास्ती विचार करू नका एक्सेप्ट अभ्यासाचा विचार केल्याशिवाय. तुमच्या डोक्यामध्ये एवढीच गोष्ट चालली पाहिजे की ज्या ज्या काही गोष्टी झाल्यात, अभ्यास करून झाल्यात, रिवाईज झाल्यात, त्यांना आता होल्ड कन्सॉलिडेट करून ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, मोबाईलचा वापर थोडासा कमी करा ह्या 2-4 दिवसांमध्ये. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुणासोबतही कुठल्याही गोष्टीवरनं वाद घालण्याचा प्रयत्न करू नका की हे उत्तर बरोबर आहे का, ते उत्तर बरोबर आहे का. कारण आता अभ्यास करण्याचा वेळ जवळजवळ संपलाय. आता जे काही अभ्यास केला त्याला फक्त एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त आणखी कुठले क्वेश्चन पेपर सोडवत असाल तर व्यवस्थित सोडवा. ज्याच्यामुळं स्कोअर काय कमी जास्ती होतोय त्याचा तुमच्या मानसिकतेवरती कुठला परिणाम होऊ देऊ नका. कारण आत्तापर्यंत आपण जे काही सोडवलंय, जे काही अभ्यास केलाय, तो बरोबर पुरासा असेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा अभ्यास झालाय ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवा, स्वतःचा आत्मविश्वास शाबूत ठेवा. कुणीही कोण काय म्हणताय, कोण काय म्हणताय, ह्या गोष्टीला बिलकुल महत्व देऊ नका. तुम्हाला माहिती आहे तुम्ही मागच्या 1.5-2 वर्षापासून सातत्याने अभ्यास करत आहात. त्या अभ्यासक्रमाची आता जे काही अभ्यास झालाय तो आपला व्यवस्थित झालाय, ह्या गोष्टीवरती ठाम राहा. कुठल्याही गोष्टीबद्दल, कुठल्याही आणखी काही बाबी असतील त्या बाबीबद्दल वाद घालत बसवू नका. चला, शेवटच्या शेवटच्या परीक्षेच्या दिवशी, परीक्षेच्या दिवशी जाताना सगळे घटक आपल्या बरोबर आहेत का? हॉल तिकीट, पेन, तुमचा काही ऍड्रेस, वेळेवरती पोहोचा. त्या 1 तासामध्ये इतकं डोकं शांत ठेवा 1 तासामध्ये, आणि आपल्याला 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे आहेत. तर आपला स्पीड थोडासा व्यवस्थित असला पाहिजे. की नाही असं असं व्हायला नको की पेपर सोपा आहे पण प्रश्न सोडवून झालेत 60-70, असं नको व्हायला पाहिजे. आपला अटेम्प्ट व्यवस्थित ठेवा. तुम्हाला जेवढा अटेम्प्ट कम्फर्टेबल वाटेल, मी कुणाला सांगणार नाही की तुम्ही एवढा अटेम्प्ट करा तेवढा अटेम्प्ट करा, पण तुमचं तुम्हाला कळतं आता की किती अटेम्प्ट करायला पाहिजे, किती करायला नाही पाहिजे. पेपर सुरुवातीच्या 1-2 मिनिटांमध्ये सगळा पेपर एकदा बघून घ्या की सोपा सेक्शन कुठं आहे, अवघड सेक्शन कुठं आहे, हे लगेच लक्षात येईल तुम्हाला. त्या पद्धतीने त्यानुसार तुमचा अटेम्प्ट ठरवा. विनाकारण रिस्क घेण्याचा पेपरमध्ये प्रयत्न करू नका. ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी व्यवस्थित सोडवा. चला, तुम्हाला परीक्षेसाठी सगळ्या विद्यार्थी मित्रांना, विद्यार्थिनी मित्रांना माझं ऑल द बेस्ट आहे. व्यवस्थित पेपर सोडवा आणि तुमचे जे काही स्कोर्स असतील ते व्यवस्थित पेपर आल्यानंतर चेक करा आणि पुढच्या तयारीला लागा. मागं जे काही झालंय ते विसरून जा. चला, इथंच थांबतो. धन्यवाद.